राज्य में कहीं भी अभिव्यक्ति की स्वतंत्रता नहीं है। आपके लिए राष्ट्रपति और राज्यपाल सहित कई की आलोचना करना गलत है और यदि कोई आपके बारे में बोलता है तो उन्हें आतंकवादी मानते हैं। चंद्रकांत पाटिल ने राज्य सरकार से राज्य में आपातकाल की स्थिति घोषित करने की अपील की है। तुम्ही काही म्हणालात राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना राज्यपालांना ते चालतं, तुमच्यावर काही ॲक्शन करायची नाही। मग तुम्ही असं म्हणा ना की महाराष्ट्रामध्ये आणीबाणी आहे म्हणून। शेवटी मला जर एखादी गोष्ट वाटली तर ती मी म्हटली, तर त्या म्हटल्यानंतर समजा तो गुन्हा असेल तर तो गुन्हा ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारची शिक्षा झाली पाहिजे। काळी हे घालून पिशवी घालून दंडाला बांधून एखाद्या आतंकवाद्यासारखं फिरवायचं, त्यामुळे समीर टक्करच्या बाजूने समजा आपल्या कायद्याप्रमाणे काही चुका असतील त्याची नीट चौकशी करा, त्याप्रमाणे त्याच्यावर काही कारवाई करा। पण ज्या प्रकारची दंडुकेशाही चाललेली आहे ना, ही महाराष्ट्रातली जनता फार सहन करणार नाही। महाराष्ट्रातली जनता फक्त नव्याने होणाऱ्या निवडणुकीची वाट बघत आहे।